मराठा समाजाला आरक्षण मिळवं या संदर्भात ज्या पद्धतीने नारायण राणे आणि रामदास कदम यांनी वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी खरं तर राजगुनगर शहरामध्ये मराठा क्रांती मोर्चातर्फे मुंडन आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी आपण पाहतो की कशाप्रकारे सध्या या राजगुनगर या ठिकाणी गेले 22 दिवस एका ठिकाणी साखळी उपोषण सुरू आहे आणि याच दरम्यान सकल मराठा क्रांती मोर्चाकडनं मुंडन आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे. खरं तर मराठा क्रांती मोर्चा खेड तालुका यांच्यातर्फे या मुंडन आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. कारण की मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत याबाबत बेताल वक्तव्य केल्याबाबत रामदास कदम असतील किंवा नारायण राणे असतील यांचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी मुंडन आंदोलन केलं जात आहे. मला सांगा की कशाप्रकारे सध्या आज तुम्ही मुंडन करताय, काय नक्की तुमची मागणी आहे? आमची मागणी अशी आहे की आरक्षण लवकरात लवकर भेटलं पाहिजे आणि हे मुंडन आंदोलन नारायण राणे आणि रामदास कदम यांचा दशक्रियाविधीनिमित्त आम्ही हे केलेलं आहे. नक्की दशक्रियाविधीनिमित्त तुम्ही केलं आहे. मला सांगा की आज तुम्ही मुंडन आंदोलनामध्ये सहभागी झालात, काय नक्की मुंडनाचं आहे? नारायण राणे आणि रामदास कदम यांनी मराठा समाजाच्या बेताल वक्तव्य केलं त्याबद्दल आम्ही आज सकल मराठा आणि मराठा क्रांती मोर्चा खेड तालुक्याच्या वतीनं मुंडन आंदोलन आणि देशविधीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. नक्की आपण पाहतो की ज्या पद्धतीने नारायण राणे असेल किंवा रामदास कदम असेल यांनी जे बेताल वक्तव्य केलं याचा निषेध करण्यासाठी राजगुनगर शहरामध्ये सकल मराठा क्रांती मोर्चाकडनं हे मुंडन आंदोलन करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन रामचंद्र सोनवणे सह मी सुनील दिवे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.